गुड मॉर्निंग, मी अभिनव कोयले. इन दिस व्हिडिओ आय एम गोइंग टू टीच यू टेन्सेस इन मराठी लँग्वेज. या व्हिडिओमध्ये मी मराठी भाषेमध्ये टेन्सेस शिकवणार आहे. इफ यू डोंट अंडरस्टँड मराठी लँग्वेज, प्लीज वॉच अनदर व्हिडिओज विच आर रेकॉर्डेड इन इंग्लिश लँग्वेज. सो सर्वांना माहीत आहे, टेन्स हा इंग्लिश शिकण्यासाठी सर्वात महत्त्वाचा पार्ट आहे. टेन्सचे एकूण तीन प्रकार पडतात, प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स. सो लेट मी राईट इट डाऊन. प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स. अगेन प्रेझेंट टेन्सचे परतच्या तीन प्रकार पडतात. चौथा टाईप मी कवर नाही करणार, कारण की तो बोलीभाषेत आपण जास्त नाही वापरत. तर फर्स्ट आहे सिंपल प्रेझेंट टेन्स, सेकंड आहे कंटिन्युअस टेन्स आणि थर्ड आहे परफेक्ट टेन्स. पास्टचे परत तेच प्रकार पडतात, सिंपल टेन्स, कंटिन्युअस टेन्स आणि परफेक्ट टेन्स. सिंपल टेन्स, कंटिन्युअस टेन्स आणि परफेक्ट टेन्स. आपण वन बाय वन पाहू. सिंपल प्रेझेंट टेन्स, जर तुम्हाला तुमच्या रोजच्या गोष्टी सांगायच्या असतील, तर जर तुम्हाला तुमच्या डेली टास्क किंवा रोजच्या गोष्टी जर सांगायच्या असतील, तर तुम्हाला सिंपल प्रेझेंट टेन्स वापरायचा आहे. सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये आपण व्हर्बचं फर्स्ट फॉर्म यूज करतो. तर डेली टास्क काय आहेत की आय वेक अप अर्ली इन द मॉर्निंग, आय वेक अप अर्ली इन द मॉर्निंग. सो ही माझी रोजची गोष्ट आहे, ही माझी सवय पण म्हणू शकता तुम्ही, किंवा हा माझा डेली टास्क म्हणू शकता. तर या ठिकाणी जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर हा सब्जेक्ट आहे, हा व्हर्बचा फर्स्ट फॉर्म आहे आणि रेस्ट पार्ट ऑब्जेक्ट किंवा वी कॅन से कॉम्प्लिमेंट. हा सब्जेक्ट आणि व्हर्ब आणि ऑब्जेक्ट. सो बेसिकली फॉर्म्युलामध्ये आपल्याला व्हर्बचं फर्स्ट फॉर्म वापरायचं आहे. आय ब्रश माय टीथ डेली, हा माझा डेली टास्क आहे. आय ब्रश माय टीथ डेली. तर आपल्या जे काही रोजच्या गोष्टी आहेत, आय हॅव माय लंच ॲट 1 o'clock, आय हॅव माय डिनर ॲट 9 p.m, आय गो टू ऑफिस एव्हरी डे ऑर आय गो टू स्कूल एव्हरी डे. ओके, सो दीज आर ऑल थिंग्स विच कम अंडर डेली टास्क. तेव्हा आपल्याला V1 वापरायचं आहे. जर आपल्याला एखादी आपली सवय सांगायची असेल, कुणाला विसरण्याची सवय असते, तर तेव्हा पण आपल्याला V1च वापरायचं आहे. जसं की समजा शी फॉरगेट्स हर अम्ब्रेला. बेटर वे आय विल से शी ऑलवेज फॉरगेट्स हर अम्ब्रेला. सो इफ यू ऑब्झर्व हियर, या ठिकाणी आपण व्हर्बचं फर्स्ट फॉर्म यूज केलेलं आहे आणि या ठिकाणी सुद्धा आपण व्हर्बचं फर्स्ट फॉर्म यूज केलेलं आहे. सो डेली टास्क असेल तरीही व्हर्बचं फर्स्ट फॉर्म यूज करा, हॅबिट असेल तरी पण व्हर्बचं फर्स्ट फॉर्म यूज करा. शी फॉरगेट्स हर अम्ब्रेला. जर एखादी तुमची हॉबी असेल, जसं की कुणाला डान्सची हॉबी असते, ओके, जसं की हॉबी, कुणाला डान्सची हॉबी आहे, सो आय डान्स ऑन बॉलिवूड सॉंग्स ऑर आय सिंग बॉलिवूड सॉंग्स ऑर आय कलेक्ट कॉइन्स ऑफ डिफरंट कंट्रीज, आय कलेक्ट कॉइन्स ऑर आय ड्रॉ पिक्चर्स. सो जर तुम्ही याच्या ऑब्झर्व केलं तर या ठिकाणीसुद्धा आपण व्हर्बचं फर्स्ट फॉर्म वापरलेलं आहे. या ठिकाणी डान्स हे फर्स्ट फॉर्म आहे, सिंग हे फर्स्ट फॉर्म आहे, कलेक्ट हे फर्स्ट फॉर्म आहे आणि ड्रॉ हे सुद्धा फर्स्ट फॉर्म आहे. तर इन शॉर्ट, डेली टास्क, हॉबी आणि हॅबिट यासाठी आपण, तसेच युनिव्हर्सल ट्रूथसाठीसुद्धा आपण व्हर्बचं फर्स्ट फॉर्म यूज करतो. तो याला म्हणतात सिम्पल प्रेझेंट टेन्स. आता प्रेझेंट टेन्स आपण पास्ट टेन्स आपण सिम्पल टाईप पाहूया. सिम्पल पास्ट टेन्स, सिंपल पास्ट टेन्समध्ये ज्या ॲक्टिव्हिटीज ऑलरेडी घडलेल्या आहेत तेव्हा आपण सिंपल पास्ट टेन्स वापरतो. कधी घडल्यात, समजा काल एखादी गोष्ट घडली आहे, किंवा मागच्या वीकमध्ये, मागच्या महिन्यामध्ये, किंवा मागच्या वर्षी, जेव्हा या गोष्टी आपल्याला जर सांगायच्या असतील तर तेव्हा आपल्याला व्हर्बचं सेकंड फॉर्म वापरावं लागतं. जसं मला म्हणायचं आहे की काल मी ऑफिसला गेलो, सो आय वेंट टू ऑफिस एस्टरडे. आय वेंट टू ऑफिस एस्टरडे.
ही गोष्ट मी काल केलेली आहे. ओके, सो आय सॉ मूवी लास्ट वीक. मी मागच्या आठवड्यात मूवी पाहिला आहे. ऑर आय कॅन से आय वेंट टू मुंबई लास्ट मंथ. मी लास्ट मंथमध्ये मुंबईला गेलो. सो या सर्व वाक्याला तुम्ही ऑब्झर्व केलं तर या ठिकाणी आपण व्हर्बचं सेकंड फॉर्म वापरलेलं आहे. गो म्हणजे जाणे आणि त्याचा सेकंड फॉर्म आहे वेंट आणि त्याचा थर्ड फॉर्म आहे गॉन. हा व्ही वन आहे, हा व्ही टू आहे आणि हा व्ही थ्री आहे. तर तुम्ही ऑब्झर्व केलं तर या ठिकाणी आपण वेंट वापरलेलं आहे. सॉ सॉरी सी सॉ आणि सीन या ठिकाणी तुम्ही ऑब्झर्व केलं तर या ठिकाणी पण आपण व्हर्बचं सेकंड फॉर्म वापरलेलं आहे. कारण की या ॲक्टिव्हिटीज काल घडल्यात किंवा मागच्या आठवड्यात घडल्यात किंवा मागच्या मंथमध्ये घडलेल्या आहेत. आपण आता सिम्पल फ्युचर पाहू. ज्या गोष्टी आपण फ्युचरमध्ये करणार आहेत किंवा आपण काही प्लॅन करत आहोत फ्युचरमध्ये करण्यासाठी, तर तेव्हा आपण सिम्पल फ्युचर टेन्स वापरू शकतो. याचा फॉर्म्युला आहे विल किंवा शल आणि व्हर्बचं फर्स्ट फॉर्म. ज्या गोष्टी तुम्ही उद्या करणार आहात, समजा मी उद्या ऑफिसला जाणार आहे, सो आय विल गो टू ऑफिस. मी उद्या एखादा मूवी पाहणार आहे, आय विल वॉच मूवी. उद्या माझी आई चायनीज स्वयंपाक बनवणार आहे, माय मॉम विल कुक चायनीज फूड टुमारो. चायनीज फूड टुमारो. आय विल गो टू ऑफिस टुमारो. आय विल वॉच मूवी टुमारो. ओके, और आय विल डू PhD इन इंग्लिश नेक्स्ट इयर. मी पुढच्या वर्षी PhD करणार आहे. तर या सर्व गोष्टी आपण काय वापरतो, विल प्लस व्ही वन, विल प्लस व्हर्बचं फर्स्ट फॉर्म, विल प्लस व्हर्बचं फर्स्ट फॉर्म आणि इथंसुद्धा विल प्लस व्हर्बचं फर्स्ट फॉर्म. तर इन शॉर्ट मी तुम्हाला सिम्पल प्रेझेंट टेन्स सांगतो. तर सिम्पल सिम्पल जो टाईप आहे टेन्सचा, त्यामध्ये जर प्रेझेंट टेन्स असेल तर तुम्हाला व्ही वन वापरायचं आहे, पास्ट टेन्स असेल तर तुम्हाला व्ही टू वापरायचं आहे, आणि जर फ्युचर टेन्स असेल तर तुम्हाला विल प्लस व्ही वन वापरायचं आहे. ज्या गोष्टी आपण रोज करतो तेव्हा व्ही वन वापरा, ज्या गोष्टी ऑलरेडी घडल्या आहेत त्याला व्ही टू वापरा, ज्या गोष्टी फ्युचरमध्ये घडणार आहेत त्याला विल प्लस व्ही वन वापरा. तर हा आहे सिम्पल टेन्स. आता आपण जाऊया कंटिन्युअस टेन्सकडे. कंटिन्युअस तर बघूया कंटिन्युअस टेन्समध्ये काय आहे. सो कंटिन्युअस टेन्समध्ये प्रेझेंट पाहू. जी ॲक्टिव्हिटी सध्या घडत आहे त्याला आपण म्हणतो प्रेझेंट कंटिन्युअस. तर सध्या काय घडत आहे, तर मी व्हिडिओ रेकॉर्ड करत आहे. यू कॅन सी रेड डॉट ॲट द बॉटम. सो मी व्हिडिओ रेकॉर्ड करत आहे. सो याचा फॉर्म्युला आहे ॲम इज आर प्लस व्हर्ब प्लस आय एन जी. मी रेकॉर्ड व्हिडिओ रेकॉर्ड करत आहे तर आय ॲम रेकॉर्डिंग व्हिडिओ. कारण की ही घटना सध्या घडत आहे. सध्या तुम्ही लोक काय करत आहात, यू पीपल आर वॉचिंग माय व्हिडिओज. यू पीपल आर वॉचिंग व्हिडिओ. तर या ठिकाणी या गोष्टी घडत आहेत. तर या ठिकाणी आपण काय वापरलं, तर ॲम इज आरमधलं ॲम वापरलं आणि व्हर्बला आपण आय एन जी हा प्रत्यय लावला. इथं आपण आर वापरलं आणि व्हर्बला आपण आय एन जी लावला. म्हणजे इन शॉर्ट ॲम इज आर प्लस व प्लस आय एन जी वापरायचं आहे. आयच्या नेहमी समोर नेहमी ॲम वापरा. यू दे किंवा कुठलंही अनेक वचन असतील, बॉईज गर्ल्स, तर त्यासमोर आर वापरा. आणि ही असेल, शी असेल, किंवा कुठलंही नाव असेल, राम, श्याम, गीता, इट असेल, तर त्या ठिकाणी पुढं इज लावा. आता आपण बघूया पास्ट कंटिन्युअस. एखादी घटना पास्टमध्ये घडत होती याच वेळी कालसुद्धा मी व्हिडिओ रेकॉर्ड करत होतो. सो आय वॉज रेकॉर्डिंग व्हिडिओ ॲट द सेम टाईम एस्टरडे. ॲट द सेम टाईम एस्टरडे. मी काल 1 वाजता काय करत होतो, आय वॉज हॅविंग लंच ॲट 1 PM एस्टरडे. तर या ठिकाणी
जर तुम्ही ऑब्जर्व केलं तर मी इथं वॉज आणि व प्लस आय एन जी वापरलेलं आहे. तर इन शॉर्ट पास्ट कंटिन्युअसचा फॉर्म्युला आहे वॉज वर. वर कधी वापरायचं? जेव्हा अनेकवचन असेल तेव्हा. सब्जेक्ट जेव्हा अनेकवचनी असेल तेव्हा वर वापरा, जसं की बॉईज वर. सो वॉज वर प्लस वी प्लस आय एन जी आपण वापरलेलं आहे. फ्युचर कंटिन्युअस जो आपण खूप कमी वेळा वापरतो पण तरी मी शिकवतो, आपण हा फार कमी वेळा वापरतो. जसं की तुम्हाला माहिती आहे फ्युचरमध्ये एखादी ॲक्टिव्हिटी सुरू होणार आहे आणि ती ठराविक पिरियडपर्यंत चालत राहणार आहे. उदाहरणार्थ उद्या समजा गणपती फेस्टिवल सुरू होतो आहे, तर तुम्हाला माहिती उद्या सुरू होणार आहे आणि तो 10 दिवसासाठी चालणार आहे. मग तुम्ही म्हणू शकता पीपल विल बी सेलिब्रेटिंग गणपती फेस्टिवल फ्रॉम टुमारो फॉर 10 डेज, 10 दिवसांसाठी. ओके, माझ्या घरी 10 वाजता ये, कम ॲट माय होम ॲट 10 AM, आय विल बी वेटिंग फॉर यू. मी तोपर्यंत तुझी वाट बघत असेन जोपर्यंत तू येणार नाहीस. एका ठराविक पिरियडपर्यंत ही प्रोसेस चालू राहणार आहे. गणपती फेस्टिवल 10 दिवसांसाठी चालू राहणार आहे, त्यामुळे आपण इथे फ्युचर कंटिन्युअस वापरला आहे. तर या ठिकाणी तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर विल बी प्लस वी प्लस आय एन जी, विल बी प्लस वी प्लस आय एन जी. तर याचा फॉर्म्युला आहे विल प्लस बी प्लस वी प्लस आय एन जी. तर शॉर्टमध्ये मी सांगतो, जर कंटिन्युअस टेन्समध्ये जर तो प्रेझेंट टेन्स असेल तर ॲम इज आर प्लस व्ही प्लस आय एन जी वापरा. जर तो पास्ट कंटिन्युअस असेल तर वॉज वर प्लस व्ही प्लस आय एन जी वापरा. कंटिन्युअस म्हणजे ॲक्टिव्हिटी चालू पाहिजे, ठीक आहे. प्रेझेंटमध्ये चालू असेल तर हे वापरा, पास्टमध्ये चालू असेल तर हे वापरा. जर एखादी ॲक्टिव्हिटी फ्युचरमध्ये सुरू होणार आहे आणि ठराविक पिरियडपर्यंत ती चालत राहणार आहे तेव्हा विल बी प्लस व्ही प्लस आय एन जी वापरा. आता आपण परफेक्ट टेन्सकडे वळू. प्रेझेंट परफेक्टमध्ये प्रेझेंट परफेक्ट याचा फॉर्म्युला आहे हॅव हॅज प्लस व्ही थ्री. एखादी घटना काही वेळापूर्वी घडलेली असेल म्हणजे इमिडिएट पास्ट, नॉट कम्प्लीट पास्ट. कम्प्लीट पास्ट म्हणजे काल घडलेली गोष्ट आहे, मागच्या आठवड्यात, मागच्या वर्षी, मागच्या महिन्यात. पण एखादी घटना काही 10 मिनिटापूर्वी घडलेली आहे किंवा 1-2 तासापूर्वी घडलेली आहे तर तुम्ही हॅव हॅज प्लस व्ही थ्री वापरा. जसं की मी आत्ता तुम्हाला सिम्पल आणि कंटिन्युअस टेन्स शिकवला तर मी म्हणू शकतो आय हॅव टॉट यू सिम्पल अँड कंटिन्युअस टेन्स, ठीक आहे. काही वेळापूर्वी काय झालं, सध्या 1:15 आहेत तर काही वेळापूर्वी मी माझा ब्रेकफास्ट खाल्ला. सो आय हॅव, किंवा मी ॲपल खाल्लं, आय हॅव इटन अँड ॲपल बिफोर 2 आवर्स. ओके, तर या ठिकाणी जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर मी हॅव प्लस व्ही थ्री वापरलेला आहे कारण की ही घटना थोड्याच वेळापूर्वी घडलेली आहे. तर याचा फॉर्म्युला हॅव किंवा हॅज प्लस व्ही थ्री असा होतो, ठीक आहे. तर जनरली आपण आय आणि यू आणि अनेक वचन जे असतं प्लुरल फॉर्म त्याला आपण हॅव वापरतो आणि बाकी सगळ्यांना आपण हॅज वापरतो. तर हा आहे आपला प्रेझेंट परफेक्ट टेन्स. पास्ट परफेक्ट टेन्स पाहू आपण. पास्ट परफेक्ट टेन्स याचा फॉर्म्युला आहे हॅड प्लस व्ही थ्री. अनेक वर्षांपूर्वी जर एखादी घटना घडलेली असेल किंवा लहानपणीच्या ज्या गोष्टी असतील, आय हॅड ड्रिवन किंवा रिडन बायसिकल इन माय चाइल्डहूड. तर ही घटना अनेक वर्षांपूर्वी घडलेली आहे. किंवा माय मॉम हॅड टोल्ड मी मेनी स्टोरीज इन माय चाइल्डहूड. किंवा वेन आय वॉज अ किड, किंवा मी माझी बी 6 वर्षापूर्वी कम्प्लीट केली, सो आय हॅड कम्प्लीटेड माय बी ई इन 2010. सो इफ यू ऑब्झर्व हियर, इथं मी हॅड प्लस व्ही थ्री वापरला आहे. ड्राईव्ह ड्रो ड्रिवन
ड्रीवन हॅड टेल टोल्ड टोल्ड कम्प्लीट कम्प्लीटेड कम्प्लीटेड ओके. त्यानंतर पाहू आपण फ्युचर परफेक्ट टेन्स. हा खूप कमी वेळा आपण वापरतो. जसं की समजू मी पी एच डीचा फर्स्ट इयरमध्ये आहे तर 2 वर्षानंतर माझी पी एच डी कम्प्लीट होणार. जेव्हा मला माहिती की ठराविक अमाऊंट ऑफ टाईम नंतर एखादी ॲक्टिव्हिटी पूर्ण होणार आहे सो आय विल हॅव कम्प्लीटेड माय पी एच डी आफ्टर 2 इयर्स. तर या ठिकाणी तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर विल प्लस हॅव प्लस व्ही थ्री मी वापरलेला आहे. तर याचा फॉर्म्युला आहे विल प्लस हॅव नो हॅज विल प्लस हॅव प्लस व्ही थ्री. तो इन शॉर्ट मी सांगतो परफेक्ट टेन्स. जर तो प्रेझेंट असेल प्रेझेंट परफेक्ट असेल तर तेव्हा वापरा हॅव हॅज प्लस व्ही थ्री. जर तो पास्ट परफेक्ट असेल तर वापरा हॅड प्लस व्ही थ्री. आणि जर तो फ्युचर परफेक्ट असेल तर वापरा विल प्लस हॅव प्लस व्ही थ्री. मी आता एक चार्ट तयार करतो. आपण इकडं लिहूया सिम्पल टेन्स, या ठिकाणी कंटिन्युअस टेन्स आणि या ठिकाणी परफेक्ट टेन्स. हा आहे तुमचा प्रेझेंट टेन्स, हा आहे तुमचा पास्ट टेन्स आणि हा आहे फ्युचर टेन्स. प्रेझेंट सिम्पलमध्ये काय येणार, फर्स्ट फॉर्म ऑफ वर्ब येणार, पास्टमध्ये सेकंड फॉर्म ऑफ वर्ब येणार आणि फ्युचरमध्ये विल प्लस व्ही वन येणार. कंटिन्युअसमध्ये प्रेझेंटमध्ये ॲम इज आर प्लस व्हर्ब प्लस आय एन जी येणार, वॉज वर प्लस व्हर्ब प्लस आय एन जी येणार आणि विल बी प्लस व्हर्ब प्लस आय एन जी येणार. परफेक्टमध्ये हॅव हॅज प्लस व्ही थ्री येणार, पास्टमध्ये हॅड प्लस व्ही थ्री येणार आणि फ्युचरमध्ये विल प्लस हॅव प्लस व्ही थ्री येणार. तर तुम्हाला हा चार्ट जर समजला असेल तर तुम्हाला टेन्स समजला. ओके, सो सिम्पल प्रेझेंट टेन्स व्ही वन, सिम्पल पास्ट व्ही टू, सिम्पल फ्युचर विल प्लस व्ही वन, कंटिन्युअस प्रेझेंट ॲम इज आर प्लस व्ही प्लस आय एन जी, कंटिन्युअस पास्ट वॉज वर प्लस व्ही प्लस आय एन जी, कंटिन्युअस फ्युचर विल बी प्लस व्ही प्लस आय एन जी, परफेक्ट प्रेझेंट हॅव हॅज प्लस व्ही थ्री, परफेक्ट पास्ट हॅड प्लस व्ही थ्री, परफेक्ट फ्युचर विल हॅव प्लस व्ही थ्री. तर तुम्हाला जर टेन्स समजला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. जे तुम्हाला व्हिडिओच्या खाली एक लिंक दिसेल रेड कलरमध्ये, सबस्क्राईब करा. त्यामुळे तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ जेव्हा मी पोस्ट करेन तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. थँक्यू, थँक्स अ लॉट.